18 ऑक्टोबर 1981 सत्संग स्वामी माधवनाथ सकाळी 8:30 ते 10 की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज जय जय रघुवीर। आज ये तीसरी वेला है अपन सत्संग घेतो आहोत। इतर वेळेला प्रवचनामध्ये प्रवचन केले जातं, आपण ऐकता आणि निघून जाता, काही शंका राहण्याचं सहजच आहे, शंका राहण्याचं अभाविक आहे। प्रवचनाविषयी नसला तरी परमार्थाविषयी, अध्यात्माविषयी, संतवाङ्मयाविषयी अथवा आपल्या साधनेविषयी शंका राहणं अगदी स्वाभाविक आहे। लहान मोठ्या शंका असतात, कोणत्याही शंका विचाराव्या, म्हणजे यथामती यथाबुद्धी यथाशक्ती त्याची उत्तरे इथे दिली जाते। आपण कोणत्याही शंका विचारा, लहान मोठ्या कोणत्याही असो, कितीतरी शंका असतात। आता इथे माझ्यापुढे 5-25 शंका आलेल्या आहेत, शंका असतात असं दिसतं। ज्यांनी कुणी हे काढलेले आहेत ते अभ्यास उघडे असं दिसतं। तेव्हा अशा शंका असतात, आपल्या शक्य नाही दीड तासामध्ये एवढ्या सगळ्या शंकांना उत्तर देणं शक्य नाही। नचिकेताला यमराजांनी नक्की काय सांगितले असे पहिली शंका आहे। तर यमराजांनी आत्मज्ञान नचिकेताला सांगितलं, अनुहुएषः धर्मः, सगळं विस्ताराने सांगणे शक्य नाही, कारण संबंध कठोपनिषदच सांगायला लागेल, तेव्हा तसा अगदी विस्तार करता येणार नाही। पण यमराजांनी नचिकेताला आत्मज्ञान सांगितलं, आत्मज्ञान त्यांनी मागू नये यासाठी यमराजांनी पुष्कळ लालूस त्याला दाखवली। शतायुषः पुत्र पौत्रान मृणीष्व, पुत्र घे पौत्र घे ते सगळी शतायुषी होती। बहून पशून हस्ती हिरण्यम अश्वान भूमेर महदायतनम मृणीष्व स्वयंच जीव शरदहा यावद इच्छसी, इतकं त्याला लालूस दाखवली। हवे तितकं जग, हवे तितकं सोनं घे, हवे तितकी भूमी घे, हवे तितका पैसा घे, हवे तितकं मान घे, जे काही अपेक्षित जगामध्ये माणसाला आहे ते सर्वच्या सर्व यमराजांनी त्याला देऊ केलं। त्यांनी एका शब्दात सांगितलं की हे सगळं मर्त्य आहे, हे नाशिवंत आहे। शिवो भावा मर्त्यस्य तदंत कैतत सर्वेंद्रियाणां जरयंती तेजः अपि सर्वं जीवितम अल्पमेव तदैव वाहा स्तव नृत्य गीते। हे सगळे जे आहे हे तुझं तुला लखला भो, मला आत्मज्ञान सांग। तेव्हा यमराजांनी नचिकेताला आत्मज्ञान सांगितलं। आत्मज्ञान म्हणजे नेमकं काय सांगितलं असा प्रश्न राहतो पुष्कळ। देह मन बुद्धी याच्या पलीकडे तू आहेस हे सांगितलं। स्वप्न जागृती आणि सुषुप्ती या सुषुप्तीच्याही पलीकडे असणारा जो तोच तू आहे असं त्याला सांगितलं। या तिन्ही गोष्टींचा जो साक्षी आहे, यहा एषः सुप्तेषु जागर्ती कामं कामं पुरुषो निर्मिमानः तदेव शुक्रं तद्ब्रह्म तदेव अमृतमुच्यते तस्मिन् लोकाः श्रिताः सर्वे तदुनात्येति कश्चन, तोच एक आहे आणखीन काही नाही हे नचिकेताला सांगितलं। तू अलिप्त आहेस हे सांगितलं। सूर्यो यथा सर्वलोकस्य चक्षुः, सगळं कठोपनिषदच आहे। सूर्यो यथा सर्वलोकस्य चक्षुः न लिप्यते चाक्षुषैः बाह्यदोषैः, डोळ्याने किती दोष असले डोळ्याच्या दृष्टीला तर त्याचा जसा सूर्याला लेप नाही, तो फक्त त्या दृष्टीची दृष्टी आहे त्याला जसा लेप नाही, तसाच तुला देखील कशाचाही उपाधीचा लेप नाही, तू विनिलिप्त आहे, अशासारखी गोष्ट आत्मज्ञानाचा प्रकार नचिकेताला यमराजांनी सांगितलं। यापेक्षा आणखीन जर पाहिजे असेल तर मग आता वैयक्तिकच भेटा, कारण यापेक्षा जास्त विवरण करणं म्हणजे संबंध कठोपनिषदावर 1 वर्ष सांगता येईल एवढं ते आहे। तेव्हा या प्रश्नाचं उत्तर एवढंच, प्रश्न असा आहे नचिकेताला यमराज आत्मज्ञान सांगितलं, कशा प्रकारे सांगितलं ते आपल्याला सांगतो। तो अत्यंत अलिप्त आहे, देह मन बुद्धीच्या पलीकडे आहे, जागृत स्वप्न सुषुप्ती अवस्थेचा तुला लेप नाही, तू त्याच्या अतीत आहेस हे त्याला सांगितलं। तू केवळ सच्चिदानंद आहेस हा बोल नचिकेताला यमराजांनी केला। दुसरा प्रश्न आहे, पुष्कळ प्रश्न यांनी विचारले पण एकाच प्रश्न जर घेतले आपण तर बाकीच्यांचे प्रश्न राहतील, पण एक प्रश्न बघूया। पुनर्जन्म ग्राह्य न धरणाऱ्या लोकांना
जिथे तेव्हा ज्ञानेश्वरी ते तत्वज्ञान कसे सांगाल मलाच प्रश्न आहे. तुम्हाला जर सांगायचं झालं तर तुम्ही कसं सांगाल? ते पुनर्जन्म मानव किंवा न मानव त्याच्याशी या जन्माचा तर काही संबंध नाही. हा जन्म मानता येत ना, मग घाल तर मग ह्या जन्मात जे काही जगायचं आहे ते असं जगावं की पुढे जन्म असला काय नसला काय, आपण या जन्मातच जन्म मानण्याचं खंडन करावं म्हणजे झालं. असं मी गीता आणि ज्ञानेश्वरी सांगितलं की ज्या योगाने याच जन्मामध्ये सगळ्या जन्मांचं खंडन होईल, याच जन्मामध्ये आत्मतृप्त आत्मस्थित आत्मक्रीड आत्मरत असं होईल असं त्याला सांगेल गीता आणि ज्ञानेश्वरी. तेच सांगतं गीतेने जरी पुनर्जन्म मानला तरी पुनर्जन्मच पाहिजे असं गीतेचं म्हणणं नाही, ज्ञानेश्वरांचंही म्हणणं नाही. ज्ञानेश्वरांना पुनर्जन्म होता का? भगवंतांना पुनर्जन्म होता का? त्यांच्या इच्छेने ते जन्म घेतात परंतु त्यांना जन्म नाही. जन्म मरण्याचं खंडन झालेलं आहे. जन्म मरण्याचं खंडन याच जन्मात करण्यासाठी गीता आणि ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान आहे. जे काय करायचं ते याच जन्मात करा, आहे ते याच जन्मात आहे. चालता बोलता निचेष्टित पडले नसता, मुक्ती लाभे सायुज्यता सद्गुरु बोधे. मरणा ऐलीच कडे मद मिळवून गेले पुढे, मरणी आणीचीकडे जातील केली. मरणाच्या आधीच ते भगवंताशी एकरूप होतात, मग मरणानंतर सहजच भगवंताशी एकरूप होतात. त्यांना जन्म नाही. जन्म नाही या लोकांना मुक्ती झाली. जे आधी या बोधावर आले की मी तोच आहे सहा अहम असं म्हणून जीवाने आपले संकल्प विकल्प काही कुत्सितपणा मात्सर्य दांभिकपणा अहंकार इत्यादी गोष्टी टाकल्या म्हणजे जीव ब्रह्मच होऊन राहतो. ब्रह्माला जन्म मरण नाही हे तत्वज्ञान गीता आणि ज्ञानेश्वरीचं आहे ते मी सांगेन. पुनर्जन्म मानग्राह्य न धरणाऱ्या लोकांना गीता आणि ज्ञानेश्वरी विवेकानंदांनी जसं सांगितलं अमेरिकेमध्ये ते पुनर्जन्म मानतात असं नाही, मानतच नाही. तेव्हा त्यांनी जसं सांगितलं तसं सांगेन. याच जन्मात आत्ताच नाऊ ऑर नेव्हर. हिमुडा सागरी बुडाला गंगे सरी ते संगम झाला तत्क्षणी. वस्तुत हा जीव हा मुक्तच आहे. या क्षणात देखील तो मुक्त आहे. फक्त तसा बोध होण्यासाठी काय ज्ञानेश्वरी आपल्याला सांगते? ध्यानधारणा करावी, नामस्मरण करावं, अशा ग्रंथांचं वाचन करावं, सत्संगती असावी, कोणताही आहार विहार युक्त असावा, या सगळ्यासाठी गीता आणि ज्ञानेश्वरी आहे. बस पुनर्जन्म माना किंवा न माना या जन्मात मुक्त व्हा ना हे मी आपल्याला सांगेन असा हा दुसरा प्रश्न आहे. पण एवढे प्रश्न पुरे झाले. गायत्री मंत्र विषय हिंदू धर्म धर्म अर्थ काम मुक्त वगैरे सांख्य योग उपनिषदे आणि नंतर भगवद्गीता यांचे थोडक्यात स्वरूप कसे सांगा हे फार मोठा प्रश्न आहे. इतकं सांगता येणार नाही. सांख्य हे पुरुष प्रकृती विचार करतात. प्रकृतीचा निराश करून पुरुषापर्यंत जायचं आहे. असंग हा ही अयम पुरुष आहे. पुरुष हा प्रकृतीपासून अत्यंत असंग आहे. म्हणजे तो सच्चिदानंदच आहे. ते 25 तत्व मानतात. या 25 तत्वांचं निराकरण करून आपण त्या पुरुषाला म्हणजे स्वरूपाला प्राप्त करून घ्यायचं आहे. ह्या सांख्यांचं तत्वज्ञान आहे. जे काही तत्वज्ञान सांख्य किंवा वेदांत सांगतो त्याचं प्रॅक्टिकल योगामध्ये आहे. ध्यानाला बसायचं आणि आपण असंग व्हायचं, मनाचं उन्मन करायचं, प्राणाचा प्रणव करायचा, प्राणाचे प्रणव मनाचा उन्मन होता समाधान स्वामी म्हणून. योग ह्याचा अर्थ चित्तवृत्तीचा निरोध करायचा. ईश्वर प्रणिधानाने देखील हेच होतं असं पतंजलींचं म्हणणं आहे. आणि उपनिषद सगळा वेदांत सांगतात. वेदांत आणि सांख्य यांचं प्रॅक्टिकल योगामध्ये आहे म्हणून तिने एकमेकांना. आणि या सगळ्या तत्वज्ञान सांख्य योग वैशेषिक उपनिषद वेदांत हे सगळं तत्वज्ञान भगवद्गीता थोडक्यात सांगते. म्हणून भगवद्गीतेचं अत्यंत महत्त्व आहे. यांचे थोडक्यात स्वरूप कसे ते सांगा. संबंध जीवनाचं शास्त्र भगवद्गीतेने उप आणलेलं आहे जे साही शास्त्रामध्ये आहे असं त्याचं थोडक्यात स्वरूप सांगता येईल. आता भगवद्गीता जर संपूर्ण सांगायची झाली तर किती वर्ष लागतात आपल्याला ठाऊक आहे. 9 वर्ष ज्ञानेश्वरी जेव्हा चालते तेव्हा एक भगवद्गीतेचं पारायण पुरं होतं. तेव्हा ते काही 1.5 तासाच्या आपल्या सभेमध्ये बैठकीमध्ये होऊ शकणार नाही. पण थोडक्यात जीवनाचं संपूर्ण तत्वज्ञान. जीवन म्हणजे काय? खाणं पिणं आणि झोपणं नव्हे. भगवद्गीता असं सांगते की एवढंच जर करायचं असेल तर त्याला आम्ही जीवन म्हणतो. या जीवनाचं एक चरम लक्ष आहे. म्हणजे हे सगळं त्याच्यामध्ये आहेच. खाणं आहे, पिणं आहे, बोलणं आहे, चालणं आहे, हसणं आहे, व्यवहार करणं आहे, पैसे मिळवणं आहे, मान मिळवणं आहे, सगळं त्याच्यामध्ये जीवनामध्येच आहे. कोणालाही असं वाटत नाही संतांना देखील आपली खूप निंदा व्हावी आणि अपमान व्हावा. ते निंदा झाली तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, अपमान झाला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पण असं कोणी संत नाही किंवा भगवंताचा अवतार नाही की बरं झालं बा सगळी निंदाच निंदा लोक करतात. हा तर दुष्टांचा व्याप झाला हे काही कोणी मानत नाही आहे. ते दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष अशासाठी करतात की चरम लक्ष जे आत्मदर्शन आहे
तिकडे वाटचाल करत असताना या बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यायची जरूर नाही. यासाठी म्हणून तेवढं जीवन मान मान्यता मिळवणं, लौकिक बरा संपादला परी अंतरी सावधान नाही झाला, मुख्य देवाचं चुकला तो आत्महत्यारा असं समर्थन स्पष्ट शब्दात सांगितलं. याचा अर्थ चरम लक्ष जे आत्मज्ञान आत्मप्रकाश तिकडे लक्ष ठेवून जे काही जीवन जगायचं आपण ते जर आपण जगू शकलो तर गीतेचं सर्व तत्वज्ञान त्याच्यात आलं. ते जीवन जगण्यासाठी त्यांनी ध्यानाची प्रक्रिया सांगितली गीतेने, ज्ञानेश्वरांनी सांगितले, साऱ्या संतांनी सांगितले, योगाची प्रक्रिया तसंच भक्तीची काय लक्षणं आहेत ती सांगितली, ज्ञान म्हणजे काय ते सांगितलं, ज्ञानी पुरुष कसा एकरूप होतो ते सांगितलं, अशा सगळ्या गोष्टी भगवद्गीते सांगून या खाणं पिणं याच्यापेक्षा पलीकडले जीवन आहे त्या जीवनाचा स्पर्श या जीवनाला होऊ द्या, व्यवहाराला होऊ द्या, त्या प्रकाशात सारे व्यवहार करा. हे गीतेचं थोडक्यात तत्वज्ञान असून सांख्य योग आणि वेदांत याचं हे सर्व सार आहे. प्रश्न असा होता सांख्य योग उपनिषद आणि नंतर भगवद्गीता याचे थोडक्यात स्वरूप कसे सांगाल, एवढं स्वरूप आहे. आता कोणीतरी दुसरे प्रश्न विचार, कारण हे ह्या आणखीन प्रश्न आहेत दोन तीन. ज्ञानेश्वरी दासबोध तुकाराम गाथा हे ग्रंथ पुढल्या कोणत्या क्रमाने साधकांनी अभ्यासावे म्हणजे तुलनात्मक दृष्टीने समजण्यास सोपे होईल. अतिशय चांगली गोष्ट आहे की कोणीतरी तुकाराम गाथा वाचतोय, समर्थांचा दासबोध वाचतोय आणि ज्ञानेश्वरी वाचतोय, त्याचे चिंतन करतोय, त्या सुद्धा क्रमाने कदाचित वाचत असावे. दासबोध प्रथम वाचावा, दासबोध 5-10 वर्ष वाचावा प्रथम. दासबोध वाचल्यानंतर ज्ञानेश्वरी हातात झाली, म्हणजे दासबोध आणि ज्ञानेश्वरी त्या निराळ्या तत्वज्ञान असं नसून दासबोध आपल्याला कळायला सोपा, आपले प्रश्न तो हाताळतो, म्हणून दासबोध आधी घ्या. संसार म्हणजे सदिच्छी स्वार हे सांगत असताना प्रपंच करावा नेट का मग घ्यावे परमार्थ विवेक असंही आपल्याला बरं वाटतं जरा. दासबोध ग्रंथ असा आहे. त्याच्यानंतर मग ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान, कारण मूळ भगवद्गीतेचंच तत्वज्ञान ज्ञानेश्वरांनी स्पष्ट केलेलं आहे, तेव्हा मग ज्ञानेश्वरी वाचावी. आणि हे दोन्ही झाले म्हणजे तुकारामांची गाथा वाचावी, या क्रमाने वाचावं, कारण अभंग करणं अत्यंत अवघड असतं, अतिशय अवघड. हे प्रश्न ज्यांनी विचारले ते अतिशय चांगले आहेत, अभ्यासू आहेत असं दिसतं. माझे मज सापडले धन आनंदले मन आत्मरंगी असं स्वरूपाने म्हटलं. सन्निध परी होते दुरावले गुरुकृपा बळे अंगवळे, अगदी सन्निध होतं माझंच धन, अतिशय सन्निध होतं, पण गुरुकृपा झाल्यानंतर लक्षात आलं की ते सन्निध आहे, लांब कुठे नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, थांबा थांबा, कोण कोण बोलताय? हां हां, तुम्हाला उठता येत नाही, तुम्ही बसून बसून विचारा मग. हां हो, नाडीवरनं चालत असेल तर ध्यानधारणाबरोबर चालली असं समजावं का, किंवा नाडी बंद होत असेल तर ध्यानधारणाबरोबर चाल असंच ना, असंच ना. नाही नाही, वैद्य सांगेल, हा वैद्य भिन्न आहे. ते काय ते आहे ते ओप नाडी बताएंगे काय ते तुमचं गाणं, हा काय ते गाणं, हा सद्गुरु वैद्य मिले अविनाशी, गोरक्षनाथ म्हणतात सद्गुरु मिले वैद्य अविनाशी उनको ही काय वाको ही नाडी बताऊंगी, त्यांना त्यांना दाखवायचं त्या सद्गुरु. हे जे वैद्य आहेत हे वैद्य आपल्या कामाचे नाही, हे फार फार तर प्रकृती म्हणजे शरीर प्रकृती आहे, त्याच्यामध्ये कुठे कफवात पित्तामध्ये दोष झालाय का काय एवढं ते सांगू शकते. हां हो, तो वैद्य आजब असला पाहिजे. हे जे आहे नाडीचं ह्याच्याशी तसा ध्यानाचा किंवा योगाचा तसा काही समज, नाडी शांत चालते ही गोष्ट खरी, श्वास हळूहळू लीन होत असतं ही गोष्ट खरी, पण श्वासापेक्षा अंतर पवन जो आहे त्या पवनाचा आणि मनाचा संबंध आहे, बाहेरच्या तसा श्वासोश्वासाचाही संबंध नाही. म्हणजे ट्रान्समध्ये गेलेल्या लोकांचाही श्वास जलद चालणं किंवा मंद होणं हे शक्य आहे, किंवा असं त्याच्याशी काही संबंध नाही बाहेरच्या श्वासाशी. आणि ही गोष्ट वैद्य किंवा डॉक्टर सांगू शकणार नाही, ही गोष्ट सद्गुरु सांगू शकतील, किंवा त्यांना नाडी दाखवावी. साखरेची गोळी काय, साखरेची गोळी सत्संगती प्रमाण जाणावया हरी निर्धारित प्रपंच त्याच स्पष्टीकरण पाहिजे. साखरेची गोळी निवडाव्या, मला तो अभंग कशातला अभंग आहे,
ज्ञानेश्वरांचं म्हणजे पाहिजे ना इथे कुठेतरी गाथा पाहिजे, कारण मागचं पुढचं काय आहे ते पाहिलं पाहिजे, सुरुवात काय आहे. साखरेची गुढी असते बरं का, साखरेची गुढी जर निवडायची असेल तर कागदावर साखर असं लिहून जशी गुढी कळत नाही बरोबर आहे, त्याला खरोखरी साखर कळली पाहिजे आणि चिमटी तोंडात टाकली पाहिजे तर त्याची गुढी कळेल आपल्याला. साखरेची गुढी जर निवडायची असेल तर नुसतं साखरेविषयीचं वर्णन वाचून अथवा ऐकून अथवा ग्रंथवाचन करून साखरेवर आपल्याला साखरेची गुढी कळायची नाही. साखरेची गुढी निवडायची असेल तर जसं साखर चिमूटभर घाला तोंडात टाकायला पाहिजे तसं साधू जो आहे, पुढे सांगा बरं पुढे काय म्हणजे तुम्ही असं करा, एका कागदावर तो अभंग लिहा आणि मला द्या, म्हणजे मी त्याचं निरूपण करतो यासाठी तुम्ही नाही तर चालेल, म्हणजे मी ताबा त्याचं सांगतो कारण काय असं लक्षात येणार. सर्व चांडून सोडा मधला ऐसे देवची बोलला, लोकी शब्द अमान्य केला जाणत्या काय काय सोडायचं आणि देवाला सोडायचं पुन्हा पुन्हा येणार. काय होतं आपलं सर्व सांडून सर्व विषय त्याग असं नेहमी शब्द वापरले जातात. सर्व त्याग ह्याचा अर्थ जेवढा आवश्यक आहे त्याचा त्याग नाही. अन्न वस्त्राची जरूर आहे, उद्या थंडी पडली आणखी सगळे कपडे काढून आपण जर बसलो तर आपण आजारी पडू, दुसरं काही होणार नाही, याच्यातनं परमार्थ प्राप्ती होणार नाही. सर्व सोडून भजा मजला ऐसे देवची बोलला, लोकी अमान्य केला शब्द भगवंताचा, हे समर्थांची उक्ती आहे. सर्व सांडून याचा अर्थ प्रपंचाची आसक्ती मुख्य, प्रपंचाची विलक्षण आकार्या आसक्ती आपल्याला आहे. प्रपंच सर्वस्व वाटतो, पैसा सर्वस्व वाटतो, धनही सर्वस्व वाटतं, धनाचा उपयोग जरूर आहे पण ते सर्वस्व नाही आहे, परमात्मा सर्वस्व आहे. या सगळ्या गोष्टींची आसक्ती क्षणभर दूर ठेवून मला भजा याच्या आसक्ती समजा आपण ठेवली जन्मभर, ज्या गोष्टी आपण जवळ करतो त्या जन्मभर केल्या तरी त्यातनं पूर्ण समाधान कुठल्याही जीवाला झाल्याचं कुठेही कुणीही ऐकलेलं नाही, कधी झाल्याचं माहितीही नाही. तेव्हा या ज्या गोष्टी आहेत त्या बेतानी प्रपंच करावा नेमक, पाहावा परमार्थ विवेक, जेणेकरिता उभय लोक संतुष्ट होतील. तेव्हा प्रपंचातली आसक्ती आहे, सुवर्णाची आसक्ती आहे, मानाची आसक्ती आहे, खुर्चीची आसक्ती आहे, किंबहुना या आसक्तीनेच आपलं सारं जीवन दुष्ट केलेलं आहे. निरासक्त जेवढं करता येईल तेवढं अधिक चांगलं, म्हणून हे सगळं सोडावं आणि साधक दशेत तर सगळंच टाकावं. साधक दशा ही 15-16 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत खरी साधक दशा असते, यावेळेला तर सगळंच टाकावं, बघू देखील नाही बोल कुठेही. पैसा तो गोष्ट सोडून द्या, धन सुत बारा हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अशा बाजूला टाकून अगदी विश्वामित्राचा हात पाहिजे आणि भगवान तालात मी शोधीन असं तरुणपणातच आलं पाहिजे. म्हणजे 10-12 वर्षापासून 25-30 वर्षापर्यंत हा जो काळ आहे हा सर्वस्वानिशी भगवंताला अर्पण केला. याच गोष्टीचं लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे लोकांना खेद होतो आहे. सर्व सांडून मला भला असं सांगितलं भगवंतांनी, लोकांनी शब्द अमान्य केला त्यामुळे दुःख भोगतायत असं समर्थांचं म्हणणं आहे. हां, भगवंताला हृदयात शोधायचा आणि ध्यानाने शोधायचा. ध्यानेन आत्मनी पश्यंती, ध्यानेन आत्मनी पश्यंती केचित आत्मानमात्मना अन्य सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्य तो एवं अजानंत श्रुत्वा अन्येभ्यः उपासते ते पी त्याचे तरण. तेव्हा ध्यानाने शोधावा, नामाने शोधावा, सत्संगतीमध्ये शोधावा, पण विशेषतः पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं ध्यानेन आत्मनी पश्यंती, ध्यानाने मिळतो. आता कधी मिळतो असा प्रश्न असेल तर काही काळाने मिळतो, किती काळ लागतो पूर्व संचित काळ आहे त्याच्यावर अवलंबून आहे, म्हणजे सगळे प्रश्न एकावर एक अवलंबून आहे. किती काळाने मिळतो पूर्व संचित काळ आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. पूर्व संचित कसं कळायचं, आपल्या वासना काय आहेत त्या तपासाव्या, त्याच्यावरनं पूर्व संचित कळत. आपल्या वासना दुष्ट असतात, कोणाचं तरी गळा दाबावा, कोणाचं तरी खिशातलं फाउंटेन पेन घ्यावं, कोणाचं तरी पाकिट मारावं, अशी वासना असली तर 7 जन्म पुढे. पण जर वासना चांगली आहे, गीता ज्ञानेश्वरी ऐकावी, सत्संगती असावी, वाचावं असे ग्रंथ, चिंतन करावं, मनन करावं, नामस्मरण करावं, ध्यानाला बसावं, सद्गुरु करावा, असे जर वासना असल्या तर खुशाल समजा याच जन्मात तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल जर तुम्ही त्याप्रमाणे नेटाने केलं तर. आणखीन काय नाही असू हे असू नाही, मी बघतो ते माझ्या लक्षात आलं, हे एकदा मोकळं करू. हा बरं, हां
अगदी कुठल्याही काळात सुरुवात करायला काहीही हरकत नाही. फक्त प्रश्न एवढाच आहे, या वयात जर केलं, ज्या वयात नचिकेत्याने केलं, ज्या वयात समर्थाने केलं, ज्या वयात ज्ञानदेवाने केलं, ज्या वयात स्वरूपानंदाने केलं, ज्या वयामध्ये 10-12 वर्षापासून गोंदलकर महाराज याच वयात बाहेर पडले, नाथ याच वयात बाहेर पडले, समर्थ याच वयात बाहेर पडले, 10-12 पासून ते 25-30 वर्षापर्यंत जर केलं तर लवकर याच जन्मात प्राप्त होईल. आणि समजा नाही केलं, 40 केलं अशी कल्पना करा, तरी काही हरकत नाही. विवेकानंद म्हणत असत की 40 वर्षापर्यंत ही नदी गढूळ असते जीवनाची, त्याच्या पुढे तरी ती शुद्ध व्हावी. म्हणजे 40 वर्षानंतर काय सांगावं, कोणाला 70-75-80 वर्षापर्यंत आयुष्य मिळालं तरीही या जन्मात 3 तप साधना केल्यानंतर निश्चित मोकळा होईल. त्याच्याहीपेक्षा पुढे गेला, 50-60 वर्षाचा झाला आणि त्याला इच्छा झाली, काही हरकत नाही. पार्थ नैवेह नामूत्र विनाशः तस्य विद्यते नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती, त्याला दुर्गती नाही. म्हणजे या काय आहे, आपण जन्म फार महत्वाचा मानतो आहोत. वस्तुत एक संध आयुष्य तुम्ही धरा. मागे जसं रामकृष्ण म्हणत असत, नदीच्या काठी उभं राहिलं म्हणजे एखादा ओंका लाकडाचा आपल्याला दिसतो गंगेतनं वाहताना, तो इकडे 100-200 यार्ड आणि इकडे 100-200 यार्ड आपल्या दृष्टी टप्प्यात, तेवढंच त्याचं जीवन नाही आहे. तो अगदी उगमापासून असा वाहत येत येत आता सागरापर्यंत जाणार आहे, 2000 मैल त्याचा प्रवास आहे. तसा हा एक प्रवास आहे. तुम्ही मध्ये थांबलात तर त्याच्यात काही विशेष झाला असं मानायचं काही कारण नाही. मृत्यू एक फार मोठी गोष्ट नाही आहे. आपण झोपतो त्यावेळेला वस्तुत तो लघु मृत्यूच आहे. तेव्हा अशी मोठी गोष्ट आपल्या शास्त्रात मानत नाही. म्हणून होईल की नाही, पलीकडे जाईल की नाही एवढाच जर प्रश्न असेल तर निश्चितपणे जाईल. किती जन्मात जाईल, काय तुमची तीव्र वेग असेल त्याच्यावर अभ्यासाचा उतरता पावली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकता सोहम सिद्धीते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अभ्यासाची पावलं जर उचलली असती, रोज तास 1.5 तास 2 तास ध्यान धारणा झाली असती, नामस्मरण झालं असतं याच जन्मात. येणीची जन्मे येणीची काळे, संसारी होई दे निराळे, मोक्ष पाविते निश्चळे, स्वरूपा काळे समर्थ. तेव्हा काळजी करण्याचं 15-25 एवढीच वय भाग्यवान आहे. ही मंडळी खरोखरीच भाग्यवान आहे जी या वयात सुरुवात केली. पण समजा नाही झाली तर ती काय अभागी नाही आहे. भाग्यवान याच्या उलट जरी अभागी असला तरी या काळात भाग्यवान आणि पुढल्या काळात अभागी असा त्याचा अर्थ नाही. पुढल्या काळात फार तर कमी भाग्यवान, त्याच्या पुढल्या काळात आणखीन कमी भाग्यवान, कारण याच जन्मात जे साध्य झालं असतं त्याला कदाचित आणखीन एखादा जन्म घ्यायला लागेल. वाईट काहीच नाही, जन्म मृत्यू हे अपरिहार असल्यामुळे वाईट काय असायचं म्हणजे सहज आहे, तो फ्लो आहे, एक तऱ्हेचा प्रवाह आहे. आपण त्या प्रवाहात एकदा पडलात की आत्मसागराला मिळणार, गृहित धरा, निश्चित धरा, याच्यामध्ये संशय ठेवू नका. येथे संशय राहिला तरी परमार्थ केला तो वाया गेला. मुख्य गोष्ट विश्वास ही आहे. आपण निश्चितपणे समजा आपण आत्मदर्शन करणारच करणार, कधी करणार असं विचारलं, बाबा रे प्रयत्न चालू आहे, याच जन्मात व्हावं अशी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. पण नाही झालं समजा तर काय, वाया गेला जन्म. तत्रतम बुद्धिसंयोगात लभते पौर्व देहिकम, पुढल्या जन्मामध्ये ज्यावेळेला तुम्ही रांगत असता त्याच वेळेला सोहम करा. रांगता रांगता काळजी करण्याचं काहीच कारण नाही. हरी गुढी निवडावया भले साधू निवडले सत्संगाची. साखरेची गुढी जशी निवडायची तर त्याला साखरेचा अनुभवच पाहिजे, तसं सत्संगतीमध्ये साधू निवडला जातो. कारण साधूंची कल्पना किंवा साधूंच्या विषयी योग्य ती समज ही सत्संग जिथे असतो तिथेच असते, त्यातून त्यांनीच तो निवडला जातो. साधू निवडले सत्संगती, सत्संग प्रमाण जाणावया हरी. साधू जर निवडला गेला तर हरी आपोआपच आपला होतो. म्हणून प्रमाण सत्संग आहे, सत्संग हा प्रमाण, सत्संग प्रमाण जाणावया हरी. ये ऋतू निर्धारी प्रपंचा, सत्संग जिथे नसेल तिथे काय चालतं मग प्रपंचाच्या गोष्टी. तू कुठलं घर बांधलं, मी कुठलं घर बांधलं, तुझी गाडी कुठली, माझी गाडी कुठली, तुझा मान किती, माझा मान किती, आता मंत्री व्हायला किती काळ, उपमंत्री आहोत का, असं हे सगळं चालतं. प्रपंचाच्या गोष्टी जिथे चालतात तिथे साधकाने राहूच नाही. कागदी लिहिता नामाची साखर, चाटीता मधुर केवी लागे, असं तुकोबांनी विचारलं. कागदावर जर साखर असा शब्द लिहिला तर चाटताना ती काही मधुर लागत नाही. ती जर निवडायची असली तर कुणीतरी साखर देणारा मनुष्य पाहिजे. तसं साधू जर तुम्हाला निवडायचा असेल, कुठे निवडावा, जिथे सत्संग आहे तिथे साधू निवडला जातो, बाहेर निवडला जात नाही. तुम्ही लक्ष्मी रोडला फिरला साधू बघायला सापडणार नाही.
म्हणजे लक्ष्मी रोडवर दुकानात देखील असू शकतील ना एखाद्या पोलिसात, पण सापडणं कठीण आहे. तिथे प्रपंचातल्या गोष्टी जास्त, पैशाच्या गोष्टी जास्त, याचा धंदा माझा धंदा कॉम्पिटिटिव्ह सेन्स येतो, नाना गोष्टी येतात त्याच्यामध्ये. तर तिथे साधू मिळणं कठीण. साधू साधारणपणे सत्संग जिथे चाललेला असेल तिथे सापडला तर सापडायचा, आणि साधू सापडला की देव सापडतो, हरी जाण्याला तेवढाच एक मार्ग आहे असा त्याचा अर्थ. अजून एक फारच फरक आहे, रांग अंगात येणं याच्याशी परमार्थाचा तसा संबंध काही नाही, परमार्थाचा काही संबंध नाही. अंगात येणं नाही नाही असंही काही नाही. आमच्याकडे धाकल्या पाटील या नावाचा एक ग्रस्त होता, दारू पियायचा काय नाना तरीच्या गोष्टी तो करत असे. धाकल्या पाटील त्याचं नाव, आमच्या गावातच होतं, 500 वस्तीचं आमचं खेडेगाव. पण एकदा ते आमच्या तिथे भाईराचं देऊळ होतं, त्या देवळामध्ये एकदा ते ढुमढुम वाजायला लागलं की त्याच्या अंगात यायचं, विलक्षण यायचं, म्हणजे इतका संचार व्हायचा त्याच्या अंगात, कशानेही तो आवरला जात नसे. मोठ्याने आरडाओरडा करायचा, पुष्कळ गोष्टी आहेत अंगात येण्याशी, संचाराशी. आपण जर गाणगापूरला गेला असलात तर कित्येकांच्या अंगात आलेलं तिथे तुम्हाला सापडेल. त्याच्याशी परमार्थाचा काही, ते दत्तात्रयाला शिव्या देतात त्या अंगात आलेली मंडळी. कोणाच्यात भूत येतं, कोणाच्यात मुंजा येतो, कोणाच्यात दक्षिण येते, कोणाच्यात गोरक्षनाथ देखील येतात. पण याच्याशी परमार्थाचा व्यक्तींची ते फक्त एवढंच होईल. मी त्या गुरु शिष्याच्या गोष्टीमध्ये लिहिलेलं आहे की जर संत अंगात त्यांचा संचार जर येत असेल, होत असेल कुठेतरी, तर आपलं मन शुद्ध आहे, शुचिरभूत आहे असं समजावं आणि मार्गस्थ व्हावं ध्यानधारणेला, नामस्मरणाला, एवढ्याच त्याचा अर्थ धरावा. बाकी याच्यामध्ये काही मोठा आहे आणि मी काहीतरी एक निराळा आहे असं समजू नये. ट्रान्स ही जी अवस्था आहे ही अगदी वेगळी अवस्था आहे. ट्रान्समध्ये ती व्यक्ती ही उन्मन अवस्थेमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते, पुष्कळशी गेलेली असते. ट्रान्स आणि अंगात येणे याच्यात काही हे संबंधच नाही. ट्रान्स हे अगदी परमेश्वराकडे जाण्याचा दरवाजाच खुला झाला असं मला वाटतं. तिकडे देव आहे, तिकडे जग आहे, हे जग चांडलेलं आहे, देव प्राप्त झालेलं नाही, दरवाजा जो आहे तो उघडलेला आहे, ही ट्रान्सची अवस्था आहे. आता दरवाजा उघडल्यानंतर तो कितपर्यंत जाणारच जाणार या जन्मात, याच्या शंका बाळगण्याचं काही कारण नाही, अशी ट्रान्सची अवस्था. ट्रान्स याचा अर्थ मराठीमध्ये उन्मन अवस्था. काय बाई, काय बाई, हा पण आपल्या प्रश्नाचं तुमच्या लक्षात आलं, संचार होणं ते आपण त्याचा त्या अर्थ एवढाच आहे की मन त्यांचं ठीक आहे. देवी जर येत असेल, देव जर येत असेल तर मन ठीक आहे असं समजावं. कुठल्याही गोष्टीचं एकदम चटकन निराकरण करू नये. इच्छा आहे, मन शुद्ध आहे, आणि या शुद्ध मनाने त्यांनी जर साधना केली तर ते ट्रान्समध्ये जातील एखाद वेळेला. म्हणजे त्या तऱ्हेने ध्यान धारणाची साधना करायला पाहिजे. लक्षात आलं आपल्या, हा विचारा काय उन्मनी अवस्था कशी ओळखायची, ज्याची त्यांनी ओळखायची उन्मनी अवस्था काय असतं. पुष्कळ ह्या ट्रान्सचा गोंधळ असा आहे की ट्रान्स म्हणजे एकदा आपण आलो की जरा देखील बाहेरचा आवाज ऐकू येऊ नये अशी कल्पना असते. ही कल्पना अत्यंत चुकीची. ट्रान्सच्या दोन अवस्था आहेत. पहिल्या अवस्थेमध्ये म्हणजे ट्रान्समध्ये तो गेला म्हणजे विवेकानंद म्हणत असं, सुई पडली तर तोफेचा आवाज झाल्यासारखा वाटतो. म्हणजे इतकं सूक्ष्म संवेदना असते की कुठे खूट झालं की लक्षात येत तिकडे खूट झालं. फक्त त्याचं अनुसंधान अखंड तिकडे असतं, वर असतं. इकडे खूट झाल्याचे कानावर येतं पण अनुसंधान त्याच्याकडे राहत नाही. आपलं कसं होतं, आपण ध्यानाला बसतो आणि एखादं भांडं गडगडलं तर आपण लगेच चिंतन करायला लागतो त्या भांड्याचं, ते भांडं का गडगडलं, यानं आत्ताच कशाला इथे भांडी ठेवायला पाहिजे होती, आम्ही आता ध्यानाला बसतो हे यांना माहिती नाही का. आमची मंडळी अशी आहे. हे तंत्र आहे चिंतनाचं, चिंतनाचं हे जे तंत्र आहे हे तंत्र ट्रान्समध्ये राहत नाही. आवाजच ऐकू येत नाही असं त्याचा अर्थ नाही. त्याचं अनुसंधान अखंड लागलेलं असतं पण आवाज ऐकू येतात, बोललेलं देखील कधी कधी कळतच नाही असं नाही, हे त्याला कळत नाही. तो अत्यंत खोल जातो, बाहेरचा कोणताही आवाज त्याच्या कानावर येत नाही, त्याचा काही जगाशी संबंधच संपतो. तो नेहटूनी खेळा अंतरी, मग काय वरते शरीरी हेही नेणे, हे अत्यंत थोडा आणि केव्हा तरी 5-50 वर्षांनी कोणाला तरी एखाद्याला प्राप्त होत असते. विवेकानंदांना एकदाच प्राप्त झाली होती एवढं लक्षात घेतलं म्हणजे या ट्रान्सची काय स्थिती असते लक्षात येईल. म्हणून प्रत्येक जण काय ट्रान्समध्ये जो गेला नाही त्याने असं म्हणणं की अहो मला सगळे आवाज ऐकू येतात हे बरोबर नाही. आवाज ऐकवायचे तरी हरकत नाही, तुझं अनुसंधान राहिलं म्हणजे झालं. अनुसंधान हे महत्त्वाचं, तो मी आहे याचं जे अनुसंधान राहत का सारखं राहतं, वर राहते ऊर्ध्वगामी, सगळी दृष्टी वर जाते, कपाळाला आठ्या पडतात, डोळे वर जातात, अंग हलतं
किंचित मान ही वर जाते, ही सगळी ट्रान्सची लक्षणं बाहेर ना लोकांना पाहिजे अशी तर आहे. सगळ्यांनाच ही लक्षणं होतात असंही नाही. काही अत्यंत शांत बसतात, त्यांची काहीही बाह्य लक्षणं नसतात, पण अंतरी छान ध्यान लागलेलं असतं अशी मंडळी असतात. किंवा ट्रान्स उन्मन अवस्था ही ज्याची त्यांनी अनुभवायची आहे, ज्याचं त्यालाच ते कळतं, दुसऱ्याला कळणारा हे एवढी बाह्य चिन्ह आहेत त्याच्यावर ना कळ. पाच प्रलय 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 हा. या प्रलयात दोन पिंडांचे, दोन ब्रह्मांडाचे आणि पाचवा प्रलय विवेकाचा. विवेकाचा प्रलय, पिंड ब्रह्मांडाचे प्रलय आपोआप होतात, पण विवेक प्रलय स्वतःच करावा लागतो. म्हणजे नेमकं काय साधकानं स्वतःमध्ये तत्वांचा लय साधला तर ब्रह्मांडातील तत्वांचा लय सहज साधतो, म्हणजे नेमकं काय साधकानं पहिला प्रश्न. एक गोष्ट लक्षात घ्यावी याच्यामध्ये, या सगळ्या प्रश्नामध्ये पिंड ब्रह्मांड दोन नाही. पहिली गोष्ट, पिंड आणि ब्रह्मांड एकच आहे. जे पिंडी तेच ब्रह्मांडी, प्रचिती आहे ती रोकडी असं समर्थ म्हणतात. तेव्हा पिंडाचा प्रलय आणि ब्रह्मांडाचा प्रलय भिन्न भिन्न नाही. जसं पिंडाला नाश आहे तसं ब्रह्मांडालाही नाश आहे असं आपलं शास्त्र सगळं सांगतं. सर्वच्या सर्व साहीच्या साही शास्त्राचं एक मत आहे याच्याबद्दल. पिंड आणि ब्रह्मांड एक आहेत, पिंडाचा नाश आणि ब्रह्मांडाचा नाश दोन्ही गोष्टी संभवतात हे सांगतात. तिसरा जो विवेक प्रलय आहे त्याला महत्त्व आहे खरं. परमार्थाच्या दृष्टीने हे विवेक प्रलयाला फार मोठं महत्त्व दिलं जातं. पिंड ब्रह्मांडाचा प्रलय लक्षात येतो पण विवेक प्रलय लक्षात येत नाही. आपण विवेक करतो परमार्थामध्ये, आत्मा कोण, अनात्मा कोण, सार काय, असार काय, याचा विवेक करतो. असार सोडून देतो, सार धरतो. आत्मा पक्का धरून ठेवतो, अनात्मा सोडून देतो. आणि अनात्म वर्ग नीर सांडोली आत्मरसाचे क्षीर सेविताती सविचार राजहंस. म्हणजे अनात्मा सोडून आत्मा आपण धरतो, असार ब्रह्मांडातनं टाकून सार घेतो. पिंडामध्ये अनात्मा सोडतो, आत्मा घेतो. ब्रह्मांडामध्ये असार काय ते सोडतो आणि सार घेतो. इतकं सगळं झालं. हा विवेक आला, हा विवेक जबरदस्त असते. या विवेकाने मी बाकीचे जे असार ग्रहण करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यापासून बाजूला पडतो आपोआप, ऑटोमॅटिक सहज बाजूला पडतो. हे जे त्याचं बाजूला पडणं आहे हे देखील नष्ट व्हायला पाहिजे. तो असा व्हायला पाहिजे की मी वेगळा आहे पण त्यांच्यामध्येच आहे, त्यांच्यामध्ये राहून मी वेगळा आहे. पद्मपत्र विवांब असा चिखलात आणखीन पाण्यातच कमळ असताना देखील ते तसं अलिप्त असतं. तसा हा संसारामध्ये राहून, जगामध्ये राहून, जगाप्रमाणेच वर्तन करून, तूही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परी तेथी ता नोहे नवर दे रैसा सूर्यो आकाश गतु रश्मी करे जगाते स्पर्श तू परी तेथी केनी जिंकी तू काय सांगा. आता रश्मी करानी म्हणजे किरण रूपी आपल्या हातानी प्रत्येक वस्तूला सूर्य स्पर्श करत असतो, पण त्याचा लेप जसा त्याला नाही तसं वस्तुता असायला पाहिजे. ही स्थिती साध्य होण्यासाठी मी विवेकी आहे असा जो अहंकार बाजूला पडलेला असतो, त्या अहंकारामुळेच आपण बाजूला पडतो लोकांच्या, तो गेला पाहिजे. तो जर जाईल तर तो लोकांमध्ये मिसळेल. जोपर्यंत तो आहे तोपर्यंत म्हणेन मी अरण्यात जातो आपला, मी एकटा राहतो, मला एकांत अतिशय आवडतो. साधकाच्या पक्षी सुरुवातीच्या काळात बरोबर आहे, पण पिंडाचा प्रलय झाला, ब्रह्मांडाचा प्रलय झाला, दोन्ही नाशिवंत कळले, अनात्मा तेवढा गेला, आता राहिला आत्मा. तो आत्माच मी असा सोहमबोध राहिला, पण अनन्य झाला एकदा की अहम सोहम आवडली तत्वी वेटाळून घेतला प्राणी संशय गुंडाळला आपण असं आपण आपण असं भुलला कोहम म्हणे. तत्वी वेटाळून घेतला म्हणे कोहम, विवेक पाहता म्हणे सोहम. इथपर्यंत विवेक आता आला, बाकीचे प्रलय झाला. आता अनन्य होता, अहम सोहम मावळली हा विवेक. नाही, ज्या ठिकाणी अनन्य होऊन राहतो त्याला विवेक प्रलय म्हणावा. हा प्रलय साधल्याशिवाय खरं नव्हे. हे तीन प्रश्न निकाल निघाले, पण शेवटचं साधकाने वाणीचा लय साधला म्हणजे वैखरीचा मध्यमेत, मध्यमेचा पश्चंतीत, पश्चंतीचा परे, परेमध्ये लय झाला, त
इतर विश्वांचे सर्व ज्ञान साधकाला प्राप्त होते. यातला सुरुवातीचा वाणीचा लय कसा करायचा सारे समजून सांगावे. वाणीचा लय प्रथम आपण मौन धरणं काही काळ तरी दिवसाकरता अत्यंत आवश्यक आहे. ही वाणी मोठी चमत्कारिक आहे, आपली आपल्याला फसवत असते. वाणी अशी एक चीज आहे, म्हणजे जीभ ही अशी चीज आहे की खाते आणि बोलते आणि खाते. म्हणजे खाऊन झालं की ती बोलत असते आणि बोलून झालं पुरं म्हणजे ती खात असते. असं वाणीचं तंत्र चालू असतं. जिभेचं तंत्र आहे. ही जीभ आवरणं हे मोठं परमार्थामध्ये मोठं काम आहे. जीभ आवरायला पाहिजे, परमार्थच बोलावा. सात लटके दोन्ही बोलून न बोलू जाहला मौनी. मौनाचे जे प्रकार सांगितले त्याच्यामध्ये एक परमात्मा सत आहे, बाकीचं सर्व असत आहे. असं बोलत असतानाच आपण मौनी आहोत असं समजावं. एक वाणीचं मौन स्वस्त बसणं, दुसरं मौन हे, तिसरं एक मौन आहे. बोलतया बोलता की भेटे तव बोलणे हे न घटे ते मौन तव गोमटे. म्हणजे बोलणार आला ज्याच्याशी आपण बोलतो तो मीच आहे असं वाटतं. द्वैत नाहीच आहे. द्वैत संपूर्ण मावळल्यानंतर जे मौन असतं ते खरं मौन. परावाणीतलं मौन हे, परावाणीतलं मौन ह्याचा अर्थच मुळे असा आहे की परेच्या अलीकडे आणि पश्चिमकीच्या खाली उगमस्थान आहे स्वराचं, वाणीचं. त्याच्याही पलीकडे जाऊन बसलो एकदा परे होऊन परते घर तेथे राहू निरंतर. सकळांचे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण. अवघी सत्ता आली हाता नाम याता खेतरी दाता. याचा अर्थ परा पश्चिम की मध्यमा वैखरी, या वैखरी मध्यमेमध्ये, मध्यमा पश्चिमकीमध्ये, पश्चिमकी परेमध्ये आणि परेच्या पलीकडे गेल्याबरोबर जे काही साधायचं ते आपल्याला पूर्णपणे साधून जात. प्रथम इथून आपण बोलत असतो, मग इथून बोलावं. इथं बोलणंच होत नाही, परेमध्ये बोलणंच होत नाही आणि परेच्या पलीकडे गेल्यानंतर बोलणंच होत नाही. त्याचं तो बोलतो आणि बोलत नाही अशी जी स्थिती असते तीच ते ठिकाण. परे होऊन परते घर तेथे राहून निरंतर असं जरी नामदेव महाराज म्हणत असले तरी नामदेव महाराज कीर्तन करतच होते, नामदेव महाराज बोलतच होते. पण आपलं देण्याचं काय कारण आहे सांगा बरं. अहो या सोन्याच्या का बांगड्या आहेत तुमच्या? तर मला प्रथम वाटलं या तांब्याच्या आहेत. अहो पण आता हे तुम्ही कशाला बोलता, त्यांनी सोन्याच्याच घातलेले आहेत. आता त्यांना जर बनवलं असलं कुठल्या सोनाराने तर आता बोलू नका ना, त्यांनी अगदी मुद्दाम दाखवायला आणलेले आहेत. आपण कितीतरी वेळा हिंसा करत असतो वाणीने. आपली वाणी कशी गोड असतात. उपनिषदांपासून आतापर्यंत साऱ्या संतांनी एकमुखाने सांगितलं वाणीची, जिव्हा मे मधुमत्तमा कर्णाभ्याम भूरी विश्रुवन. जिव्हा कशी आणि अंतर ज्याचा रंगलेला आहे तो संत. अंतर रंगलेलं पाहिजे, वाणी गोड बोलायला पाहिजे, बस ह्याच्यापेक्षा आणखीन काही नाही. ही वाणी इथून हळूहळू पश्चिमकीमधून अशी कंठात ना. हे पहा काय म्हणतो, कसं काय चाललंय ही वाणी, काय कसं चाललंय तुमचं, ही पश्चिमकी झाली. स्वरूपानंद कसे बोलत असत आपल्याला माहिती आहे ना, आपण पाहिलंच ना ऐकलं काय कसं काय कसं झालंय तुमचा. म्हणजे काही संबंधच नाही तुम्हाला, व्यक्तींचे तरीही संबंध नाही. त्याच्यामध्ये प्रेम नाही, आर्जव नाही, मैत्री नाही, करुणा नाही, काहीच नाही. ही वाणी मध्यमा पश्चिमची मधला गेला आधी की त्याच्या पलीकडे तुम्ही गेलात म्हणजे बोलणंच होत नाही. नुसत्या नजरेने सगळं काम होत आहे. हे परावाणीतलं बोलणं आहे. नुसत्या नजरेने तो प्रेमाचा वर्षावतो. पुढा स्नेह पाधरे माघा चालो की अक्षर. आधी मुळी नजरेत नाहीत प्रेम वर्षा, मग पाठीमाग ना अक्षर. काही निघाली तर बोलतच नाही आधी, ते तर बोलण्याची न घडे. पण जर बोलायचं पाहिजे आधी काही तर असं ऐकणाऱ्याला वाटतं की हा आपला मायबाप परिसता होय माया बापू असं वाटावं. की परेच्यावर पश्चात आता त्याच्या परीचे वाणी नाही. आणखीन एक योगशास्त्रामध्ये वाणीचा लय कसा होतो तो आहे. चिदाकाशामध्ये एकदा तुम्ही मन पूर्णपणे लीन व्हायला लागलं म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासाठी म्हणून वायू धावत असतो.
या अनाहत चक्रापासून अनाहत विशुद्ध आज्ञा आणि सहस्रा हे तिन्ही चक्र, कारण इथे कुंडलिनी भाष जाय मग मारुत नाम होय, तो मारुत म्हणजे तो वायू मनासहित स्वहम भावासहित आकाशाकडे धावायला जातो. आकाशाचा पैस मोठा आणि वायू थोडा तो त्याच्यामध्ये जिरून जातो. आता आकाशाचा शब्द हा गुण आहे, हे सूक्ष्म विवेचन आहे. थोडं वायू जिरून गेल्यानं गुण आहे, कारण आकाशाच्या आणखी काही गुण आहे, त्याच्यात शब्दाचा गुण आहे. वायू बरोबर त्यांची पर्यंतची वाणी ती जिरूनच गेली, पण बाकीची जी सूक्ष्म राहिली ते सूक्ष्म शब्द आकाशाचा गुण आहे. आकाश ज्या वेळेला आता आत्म्याला कवळायला जातं सोहम भावाने, आकाशाने कसं कवळायचं? आत्मा ही आकाश ही शून्य अवस्था आहे, पण शून्य निःशून्याचे बीज महाशून्य परब्रह्म सत्ता जी आहे, हे शून्य जे आहे कोणाला कळलं बरं? जो मी आहे, आत्मा जो आहे तो आकाशाहूनही व्यापक आहे, आकाशाला गवसणी घालणारा सहजच आहे, आणि तो इतका सूक्ष्म आहे की आकाशातील गगनातील पालवे गाळून घेते. असा असा सूक्ष्म आणि असा व्यापक जो आत्मा, त्याला जेव्हा आकाश आपल्या शब्दासहित गवसणी घालायला निघतं, म्हणजे शेवटचं हे भूत पंचमहाभूताचं आकाश आहे, शून्यावस्था अत्यंत सूक्ष्म शब्द हे त्याला जेव्हा गवसणी घाल तेव्हा ते जिरून जाय, संपूर्णपणे जिरून जातात. किती शब्दाचा लागत लागत नाही, अजिबात वाणी संपूर्ण संपूर्ण जाते आणि ती व्यक्ती आत्मरूप होऊन राहते. हेही या तुमचा शब्द माझा कंठशोध झाला असं म्हणतात त्या अभंग बायकोला काळजी आहे ना. गजेंद्र आपला नाही त्यांनी एवढंच एक विचारलं सहा अहम, त्यांनी स हा अहम असं लिहिलं. कोण बरं आहे? कोणी लिहिलं? हा आपण लिहिलं ते स हा असं नाही, सला विसर्ग पाहिजे. सहा सहा म्हणजे तो सहा अहम असे ध्यान होता होता अशी अवस्था येते की त्यावेळी श्वासही नाही व उच्छ्वासही नाही. ही फार चांगली अवस्था आहे, बाकीच्या गोष्टी करायच्या कशाला? श्वासही नाही आणि उच्छ्वासही नाही अत्यंत चांगली. ही मन लीन झाल्याची अवस्था आहे, तेव्हा मन लीन झालं की श्वासोच्छ्वास अगदी मंद होत. तेथे पांघळं होईल जे प्राण आहे असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं, तेव्हा पांघळा होतो प्राण. प्राण अत्यंत पांघळा होणं ही चांगली अवस्था आहे त्याच्या येते, व त्यावेळी श्वासही नाही उच्छ्वासही नाही. अशावेळी स्वामीजींच्या नित्यपाठांची सगळ्यांना निष्कळू अक्रियना क्रियाशुळू पुषुना सुळू निर्गुणपणे या ओळीपासून परमतत्व पार्था होती ते सर्वथा जे आत्मानात्म व्यवस्था जाऊन या ओव्या ध्यानात येतात. वस्तुतः येऊ नये श्वास का